गोलंदाजी त्याचबरोबर चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्याच विशालकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि त्याच अमोलकडनं सुद्धा फार अपेक्षा असतील, कारण दोन्ही संघ पॅकरच्या भूमिकेत खेळतात आणि असं आपण विचार केला तर गावदेवी नाभा हे नाव फार मोठं आहे क्रिकेटच्या पटलावर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये, आणि अमोल आणि भूषण ही जोडी मैदानात. पहिला चेंडू भूषणसाठी विशालचा अतिशय चांगला चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये थोडासा प्रवेश केला चेंडूने आणि पहिला चेंडू डॉट जातोय, डॉटने सुरुवात केली विशालनी. इंडिया क्रिकेटमध्ये बरंच काय असतं, कारण क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर तुम्हाला टार्गेट दिलं असतं आणि ते टार्गेट सेट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, पण प्रयत्न करत असताना तुम्ही संघर्ष करणं हे फार महत्त्वाचं असतं, आणि तुम्ही जेव्हा संघर्ष करता तेव्हा तुम्ही जिंकता. संघर्ष करावा लागेल, यावेळेस थोडासा बाउन्स मिळाला आणि पहिल्याच विकेटचं पतन, पहिली गडी बाद होतोय फलंदाज भूषणच्या स्वरूपामध्ये. पहिलाच आपण विचार केला तर गडी बाद झाला भूषणच्या स्वरूपामध्ये, भूषणकडनं भरपूर अपेक्षा होत्या, कारण बऱ्याच वेळा सुरुवात अवश्य करून देतात हे फलंदाज, अमोल असेल भूषण असेल, परंतु भूषण परतल्यानंतर आता मनीष हा नवीन फलंदाज मैदानात जातोय. अजूनही आपण पाहिलं तर धावांचं अकाउंट उघडलं नाही, परंतु मनीष सुद्धा फॉर्म मध्ये, गावदेवी नावाच फॉर्मला, कारण गेल्या वर्षी कर्जतमध्ये कर्जत नावा आला नाही, परंतु या वर्षी नावा संघ आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये दिसतोय. कडावच्या मैदानावर पाहिला एक स्पर्धा मध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर ही दुसरी सलग त्यांची स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं नशीब हे आजमावणं फार महत्वाचं असेल. त्यांच्या विरोधात बलाढ्य संघ आहे दांडी, दांडी या संघाचा त्यांना सामने करताना सामना करावा लागेल, आणि तो सामना करत असताना पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव मिळाली नाही आणि एक विकेट गमवतोय तो नावे संघ. अतिशय चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवतोय, विशालची गुणवत्ता. मी या गोलंदाजाला करताना आपण व्यावसायिक क्रिकेट पट्टूचा दर्जा, म्हणजे मला वाटतं सावर्डे या संघामधून सुद्धा हा खेळाडू खेळला होता, बऱ्याचशा संघामध्ये खेळलाय, सुप्रीम ट्रॉफीमध्ये सुद्धा यांनी चांगली कमालीची कामगिरी केली होती. जो मुंबईला करारदेन तो चषक होता सुप्रीमो चषक, त्या सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा या गोलंदाजाची भंडाट कामगिरी झाली होती. चार एकूण चेंडू संपलेत आणि एकही धाव देत नाहीये हा गोलंदाज. पाचवा चेंडू यावेळेस सन्मान देतोय, एक धाव मिळते आणि एक धाव संख्येसाठी तब्बल चार चेंडू खेळावे लागले आणि एक धाव संख्येच्या मदतीने श्री गणेश करतोय नावे हा संघम. एक धाव संख्या मिळाली, 65 धाव संख्येचं टार्गेट आहे, प्रयत्न चालू आहेत, परंतु मोठे फटके यावे लागतील विशालच्या गोलंदाजीवर. अमोलसाठी हा चेंडू मात्र अतिशय चांगला होता, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला, थोडासा बाउन्स केला चेंडूला आणि त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ एकच धाव P1च्या पहिल्या षटकामध्ये लागले ती नावा या संघाची. त्याचबरोबर सनी मसने यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय, अजय डायरे यांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचंय, कारण आम्ही आजच्या दिवसामध्ये आलोय, परंतु तुम्ही तिन्ही रात्र या स्पर्धेचा भार सांभाळतात आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये कारुताईचा वाटा आहे, आणि त्यासाठी आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर लगेच यायचंय, आपल्याला संधी दिली जाणार आहे. एकूण एकच धाव धावफलकावरत, पहिलं षटक विशाल तांबोरीचं पडलं आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय विवेक, विवेक गोलंदाजी मार्कवर आहे, परंतु दाढी संघाकडे बरेचसे हिरे आहेत, बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत, पण आज उणीव आहे ती गौतम आकरेची. गौतम आकरे कर्जत तालुक्यामध्ये बराचसा चाललाय, बरेचसे त्यांनी सामने आपल्या संघाला एक हाती मात्र लढून दिलेत आणि तो आज अनुपस्थित आहे, परंतु दाढी संघ आता फॉर्म मध्ये. पहिल्या षटकामध्ये विशालची जी गोलंदाजी झाली त्या गोलंदाजी समोर नाभा संघ थोडासा चाच पडला. दांडी गोल केली, गोलंदाज विवेकनी पहिली सफलता पहिल्या चेंडूवर, ही गोल्डन विकेट आहे
गोलंदाजाला मनीषच्या स्वरूपामध्ये जो खेळाडू फॉर्म मध्ये होता त्या खेळाडूला मात्र बाद केलंय. दोन गडींच्या मोबदल्यामध्ये नावा संघ आहे एक धाव संख्येवर. निश्चितच आपण पाहिलं की पालघर म्हटलं की दांडीची आपल्याला आठवण येतेच. गौतमचा जसा आपण विचार केला तसा अनिकेत राऊतचा सुद्धा आपल्याला आठवण येते. क्रिकेट तो वास्तविक कर्जत तालुक्यापासूनच त्यांनी सुरुवात केली आणि इंजिनिअरिंगची डिग्री आपल्या कर्जत तालुक्यामधूनच घेतली आणि त्याचबरोबर प्रथम बारी तोही सुद्धा पालघर जिल्ह्याची शान आहे. बरेचसे खेळाडू आपण पाहिलं की पालघर जिल्ह्याला पुढे नेलेत. पालघर जिल्हा या खेळाडूंसाठी आता ओळखला जातो कारण आपण पाहिलं ना की प्रत्येक जिल्ह्याचं आणि प्रत्येक गावाचं नाव प्रत्येक खेळाडू करतो आणि तेच कुठेतरी आहे. परंतु हा चेंडू थोडासा बाउन्स होण्यापासून वंचित राहिला, थोडासा चेंडू खाली राहिला. वैष्णव भोईर रायगडमधला सर्वात आता वेगवान गोलंदाज होऊन बसला. बऱ्याचशा संघामधून खेळला आहे. दाऊदेवी गावटान संघामधून खेळला. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल वल्लभ रायगड या संघामधून सुद्धा खेळाडूने खेळलं. परंतु लेग स्टिकचा हा चेंडू बाहेर व्हाईट येतोय, लेट होतोय परंतु येतोय आणि व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचेल ती दोन या अंकावर. दोन गडीच्या मोबदल्यात दोन धावा अशी केवलवाने अवस्था निर्माण झाली आहे ती नावा संघाची विरुद्धात आयुष प्रिन्स इलेव्हन दाढे संघाविरुद्ध खेळताना. यावेळेस सुरेख चेंडू, यावेळेस खऱ्या अर्थाने चेंडू बीट करतोय फलंदाजाला, बांधून ठेवलंय, प्रयत्न करत नाही. डोंगर रचलाय पण डोंगर वर चढण्यासाठी पिंटा फार मेहनत करावी लागेल कारण आपण म्हटलं की आपल्या समोर संघर्ष असेल, आपल्याला मोठी जबाबदारी दिली असेल तर ती जबाबदारी आपण नीटनीटकेपणाने मात्र पार पाडतो. आता ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची व्यवस्थितरित्या आणि ती पार पाडली तर आपला गाव मात्र जिंकणार आहे. पण विवेक थोडासा भरकटतोय. एक वाईट टाकतोय, एक चांगले चेंडू टाकतोय, परत वाईट टाकतोय आणि त्या अतिरिक्त धाव हा मात्र गोलंदाज देऊन ठेवतोय. तीन धावा धावफलकावर लागल्यात बॅटिंग करणाऱ्या नावा संघाच्या. भूषण कडनं फार अपेक्षा होती. भूषण अवघ्या शून्य या धावसंख्येवर बाद झाला. मनीष वैयक्तिक एक धावसंख्येवर बाद झाला. अमोल सिल्वम अजून मैदानात आहे आणि वैष्णव भोईर त्याच्या जोडीला हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव मिळते. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. एक धाव संख्येच्या माहितीने चार धावा अवघ्या धाव फलकावर लागल्यात. 61 धाव संख्येचा अजून पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे विवेक या गोलंदाजाचं आणि तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशालचं पहिलं षटक म्हणजे अपलातून गोलंदाजी त्याने केली, भंडाट कामगिरी केली या मैदानावर. तर डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडूच्या सहाय्याने अवघ्या चार धावा धावफलकावर आहेत. एक धाव निश्चितच मिळेल अमोल सिल्वमच्या स्वरूपामध्ये. पाच धावा धावफलकावर लागल्यात. परंतु धावा क्रिकेटमध्ये येणं फार गरजेचं असतं. मग धावा कशाने पण येऊ पिंटे आपण पाहिलं की ज्याची प्रतीक्षा विदर्भ असेल मराठवाडा असेल जेव्हा दुष्काळ पडल्यानंतर प्रत्येक थेंब्याची वाट बघतो, पावसाची वाट बघतो, तसा नावा संघ आता धावांची वाट बघतोय की धावा आमच्यासाठी कधी येणार आहे. प्रत्येक धाव त्यांच्यासाठी आता फार महत्वाची असेल. दोन षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या तर पाच येणारे 18 चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 60 धाव संख्येची गरज आहे. 18 चेंडू 60 धावा समीकरण असेल. अजय डायरे आमच्या समोर जोडले गेलेत. अजय डायरे करताना परिस्थिती गंभीर आहे या मॅच मध्ये कारण आज प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहे आणि प्रेक्षक वर्ग ही मॅच बघण्यासाठी उपस्थित झालाय आणि जशी मॅच प्रेक्षक वर्गांना बघायची आहे ती मॅच अजूनपर्यंत दिसली नाहीये. तुला काय वाटतं आता दोन षटकामध्ये केवळ फक्त पाच धावा झाल्यात आणि 18 चेंडू आणि विजयासाठी 60 धावसंख्येची गरज आहे. आता आक्रमण चढवलं पाहिजे का
का जी बैटिंग है ती बैटिंग चालू राहू दे। पहले 500 एक लावलं होतं संदेश बोलच्या नावाने। हॅलो हॅलो, निश्चितच मयुरेश तू म्हटलं की 18 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे आणि आक्रमण करणं गरजेचं असेल। विस्फोटक फलंदाजी आहे ती विस्फोटक फलंदाजी आता मला दाखवावी लागेल। ओव्हर द विकेट या वेळेस आता मात्र पंच फिरतायत। शांताराम कुलंबे सुवर्ण चेंडूचा मारा करतो गोलंदाज आणि हा दबाव आहे। मयुरेश म्हटले की 18 चेंडू 60 धावा करायचे, धावा होऊ शकतात। त्यानंतर मात्र गोलंदाज पहिला चेंडू मात्र स्वैरे फेकतोय। नक्कीच आजी आपण पाहिलं तर आक्रमण चढवणं हे फार महत्वाचं असेल, आक्रमक पवित्र घेणं फार महत्वाचं असेल, परंतु आक्रमण करतोय अमोल सिल्वम, चेंडूला फेकून दिला सीमा रेषेपलीकडे, हा षटकार येतोय आणि या षटकारांची गरज होती। षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल, 12 धावा धावफलकावर लागल्या त्या नावा संघाच्या। गुरुग्राम पंचायत सावळ्याचे विद्यमान सदस्य संदेशजी भोईर साहेब यांनी पुण्याचे 200 रुपयाचं पारितोषिक लावले म्हणजे एकूण 700 रुपये, धाडी संघ जिंकला तर 700 रुपये त्यांच्याकडनं असतील। पण अजय आता आक्रमण चढवलं फार गरजेचं होतं आणि अमोल सिल्वम यावेळेस बॅटिंग अतिशय चांगली करतोय आणि याच बॅटिंगची आता गरज आहे ती नाव्या संघाला। अजय यावेळेस अजून एक मोठा फटका, अतिशय चांगला फटका, आउट ऑफ द पार्क, बिग 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 अमोल सिल्वमच्या बॅटीतून आलेला हा दणदणीत षटकार। षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल, 18 धावा धावफलकावर लागल्यात, गोलंदाजावर आक्रमण चढवलं जातं। कुणाल जो गोलंदाज आहे तिसऱ्या षटकाचा त्याच्यावर आक्रमण चढवलं जातं। एकूण 18 धावा धावफलकावर लागल्यात, आता कुठेतरी खरं एक्सलेटरवर पाय दिलाय तो नाभा संघाने। पहिले असं वाटत होतं की नाभा संघ आता थोडासा मागे पडलाय, परंतु अमोल सिल्वमच्या बॅटी दोन सिक्सरने एकूण धावसंख्येमध्ये वाढ पडली। 18 धावा त्यांनी धावफलकावर दिल्या, कारण विशालच्या पहिल्या षटकामध्ये एक धावसंख्या आली, दुसऱ्या षटकामध्ये विवेकच्या 4 धावा आल्या म्हणजे 5 धावा दोन षटकामध्ये होत्या आणि कुणालचा तिसरं षटक आल्यानंतर अवघ्या 2 चेंडूवर त्यांनी 13 धावा बहाल केल्या, म्हणजे आता षटक रॅट्रिकला सुवर्ण संधी असेल अमोल सिल्वम याला। अठरा धावा धावफलकावर लागल्यात आणि चांगली सुरुवात आहे आता, आता परिस्थिती चांगली आहे अजय आणि ही परिस्थिती शेवटपर्यंत ठेवावी लागेल, कारण टार्गेट तुम्हाला 65 आहे आणि त्या विजयापर्यंत तुम्हाला पोहोचणं फार आवश्यक आहे, विजयाच्या समीप पोहोचणं फार गरजेचं आहे आणि तेच काम चालू आहे। यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता गोलंदाजाचा, परंतु मला असं वाटलं होतं की षटकार येईल, बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, गोलंदाजाला दंडित करण्यात येतं, कारण एक वन बाउन्स चेंडू पडतोय आणि बाउन्सच्या साह्याने 18 धावा स्कोर कार्डवर अजून थांबल्यात। स्वतःच्या गतीने आता नाभा संघ धावतोय, एक्सलेटर पाय स्पीड मध्ये वाढीव केलाय। आडव्या बॅटीतून फटका, मिडविकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण केली जाते, या एक धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल, 19 धावा धावफलकावर लागल्यात। एकोणीस धावसंख्या धावफलकावर लागली, विजयासाठी गरज आहे। अजून 46 धावसंख्येची मॅच अजून गेली नाहीये, असं वाटलं होतं अजय की KKR संघ पराभूत होईल आजच्या कालच्या रात्रीमध्ये, कारण 205 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं, असं वाटलं की ते 205 टार्गेट KKR करणार नाही, परंतु रुसेलनी पुनश्च चांगली फटकेबाजी केली आणि तो जिंकून दिला आणि आताही आपण विचार केला तर वैष्णव भोईर आणि अमोलला तशीच बॅटिंग करावी लागेल आणि 65 धावा या चेस कराव्या लागतील, 20 धावा धावफलकावर लागल्यात। अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे, 20 धावा धावफलकावर लागल्यात, गोलंदाजी मार्कवर आहे कुणाल आणि पिंटे आपण विचार केला तर दोन्ही चांगले आक्रमक फलंदाज मैदानात आहेत। रिवास फटका अटेम करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जातोय, निर्धावाच्या साह्याने स्कोर कार्ड मात्र तिथं थांबला, 20 धावा धावफलकावर लागल्यात, 45 धावसंख्येची गरज आहे अजूनही विजयासाठी नाभा संघाला, 12 चेंडू आणि 45 धावा।
तर यानंतर मॅच असेल वाकळण आणि रीस या संघा दरम्यान. टॉस झालाय, वाकळण संघ टॉस जिंकतो आणि पहिल्यांदा फिल्डिंग घेतले आणि बॅटिंग साठी आमंत्रण केलं ते रीस संघाला. तर बघूया बारा चेंडू आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटकामध्ये जर आपण विचार केला तर 22.50 अशी सरासरी राखावी लागेल. आणि जर 22.50 सरासरीनं धावला अजय जर न्हावी संघ तर हा सामना ते जिंकतील. गोलंदाजी मार्गवर आता येतोय विवेक. विशाल तांबोरेने सुद्धा गोलंदाजी घेतली असती कारण पहिल्या षटकामध्ये त्याने एकच धाव दिली असती. परंतु विवेक जो गोलंदाज आहे त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याने 4 धावा दिल्या आणि एक खरं त्याने रणनीती बदलली. विशाल चांगला गोलंदाज आहे परंतु विवेकला एक संधी दिली. पहिला चेंडू फुल टॉसला मात्र फेकून दिला सीमारेषेपलीकडे. अजून एक दणदणीत षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 19 धावसंख्या ती 26. आता विजयासाठी गरज येते 39 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 39 धावा. सुरुवात झाली आहे करार्थानी चेसिंग साठी, प्रयत्न चालू आहेत. डोंगर सर करतोय कारण संघर्ष क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो, जीवनामध्ये संघर्ष फार महत्वाचा असतो. आणि आज आपण नेहमीच म्हणतो की माणसाचा पराभव माणूस स्वतःच करतो परंतु दोष मात्र दुसऱ्यांना देतो. कारण माणसाचा पराभव करण्याची ताकद दुसऱ्या कोणाच्यात नसते, माणूस स्वतःच आपला पराभव करून घेतो. आणि आता पराभव रोखायचा आहे तो न्हावा या संघाला. 11 चेंडू 39 धावसंख्येचं समीकरण आहे. वेगचा हा चेंडू, चेंडूला खेळला मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धावसंख्या पूर्ण केली आणि एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 27 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी आता गरज आहे ती 38 धावसंख्येची. 10 चेंडू आणि 38 धावसंख्येची आज एक गरज आहे. परंतु आता कसा संघर्ष करावा लागेल तो न्हावा संघाला. या वेळे सुंदर फटका निघतोय, सीमारेषे बार धडकतोय हा चेंडू. आणि निश्चितच मयुरेश आजचा दिवस मात्र उल्लेखनीय आहे कारण आज आपण पाहिलं रसेल 13 चेंडू मध्ये 48 धावांची झंझावती खेळी केली. तर उल्लेख करेल शिवनारायण चंद्रपॉल, वेस्ट इंडिज संघाकडून बरीच वर्ष क्रिकेट केलेला शिवनारायण चंद्रपॉलने आज 76 चेंडू मध्ये 210 धावा म्हणजे द्विशतक झळकवलंय. आजचा दिवस इतका उल्लेखनीय की 30 फटकेबाजी आता मात्र या फलंदाजांना करावी लागेल. या पुढचा चेंडू या वेळेस आता मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव निघतोय. प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र प्रेशर फलंदाजावरती टाकले जाणार कारण येणारे चेंडू आता आपण पाहतोय 8 जिंकण्यासाठी गरज आहे 34 धावसंख्येची. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय विवेक हा गोलंदाज. तर स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज अमोल. या वेळेस आणखी एक डॉट चेंडू निघतोय, प्रेशर वाढत आहे, टालांचा कडकडाट मात्र मैदानावरती पाहताय कारण 7 चेंडू 38 धावा करायचे आहेत. 34 धावा कारण एक चौकार बॅट मधून निघालाय डॉट चेंडूच्या आधी. आता फलंदाजी निर्णायक चेंडू असेल या ओव्हर मधील. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या वेळेस आता मात्र जोरदार अपील होत आहे, बंप होतोय चेंडू इथे. निर्धाव चेंडूची पुन्हा इथे सांगते होते. आणि या मॅच मध्ये आता येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असणार. 6 चेंडूंचा ठराव या मॅच मध्ये होणार. काय होणार? दांडी वर्सेस त्यांच्या समोर आपण पाहतो न्हावा टीम. दांडी संघाने प्रथम फलंदाजी केली, 5 ओव्हर मध्ये तब्बल पाहिलं गेलं तर 64 धावसंख्या उभारली आणि 65 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना मात्र न्हावा संघ सध्या 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मध्ये सीमारेषे पार धाडावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती फलंदाजी. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की षटकार चौकार खेळण्याचं जे तंत्र असतं ते तंत्र आता मात्र दाखवावं लागेल. 6 चेंडू 34 धावांची गरज असेल. कुठलाही विलंब नको अंपायर, त्वरित मॅचला स्टार्टअप करायचंय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. प्रथम फेरीतील शेवटचा सामना आहे दांडी वर्सेस न्हावा. यानंतर होणारा सामना असेल वाकलन वर्सेस रीस. या दोन संघामध्ये वाकलन संघाने नाणेफेक जिंकलाय.
दोन्ही संघाने रेडी टू प्ले राहायचं नेक्स्ट मॅच साठी. येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. शेवटच्या सहा चेंडूंचा थरार गोलंदाजी मार्कवर धीरज या गोलंदाजाला लावला गेलाय. उत्तम रीतीने गोलंदाजी करावी लागेल पण फलंदाजी आता गरज आहे, कारण वैष्णव अजूनही मैदानावरती आहे. जो वैष्णव संघाकडे वैष्णव वरती मात्र संघाची दारोमदार आहे. सहा चेंडू 34 धावा, काय होणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार? एकीकडे गतवर्षीचा चॅम्पियन संघ दांडी त्याच्या समवेत नवा संघ, सहा चेंडू 34 धावांची गरज. या वेळेस पहिला चेंडू वेट अँड वॉच केला फलंदाजाने, निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू वरती षटकाराचं समीकरण होतं. हा निर्धाव आल्यानंतर आता मात्र वैष्णवला एका चमत्काराची गरज असेल. एक खराब चेंडू मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. हा सुंदर फटका सीमारेषा बाहेर जातोय, गगनचुंबी षटकार. हाच चेंडू सीमारेषा बाहेर दाडलाय. या आधीचा चेंडू जर निर्धाव निघाला नसता, पहिल्या चेंडूवरती हा षटकार आला असता निश्चितच जो दबाव वैष्णववरती सध्या आढळतो, दबाव मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळाला असता. विनंती करतो सन्माननीय संजय कोलंबे साहेबांना की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. संजय दादा कोलंबे त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. मयुरेश काय वाटतंय, येणारे चार चेंडू 28 धावांची गरज आहे. वैष्णवने आक्रमण तर, आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट पंपांचा आमच्याकडे फिरतायत. स्वैर चेंडूचा इशारा येत आहे. आता मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय, टर्न निर्माण झालाय. मयुरेश काय वाटतंय, चार चेंडू मध्ये 27 धावा ठोकल्या जाणार का? अजून एक वाईट येतोय आणि चार चेंडू आणि आता विजयासाठी चार चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये जर आज आपण बघितलं की बरेचसे बदल झालेत, म्हणजे 48 धावा सुद्धा सहा चेंडू मध्ये झाल्यात, सहा चेंडू मध्ये तोहित काढणी 41 धावा सुद्धा कुठल्यात, आणि या चार चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. या 26 धावा होऊ शकता येईल, कारण क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये जर खरं फलंदाज वैष्णव भोईरच्या बॅटीला जर चेंडू बसले तर खरं अर्थाने हे चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊ शकतील. चेंडूने अजून एक वळण घेतला, वाईड येतोय, ट्विस्ट निर्माण केलं जाईल विजयासाठी. आता चार चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बऱ्याच तीन वाईट सलग टाकतोय आणि व्हाईटची हॅट्रिक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडूला खणून काढला, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावसंख्येच्या माहितीने तीन चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका येणं फार अपेक्षित होता आज या चेंडूवर. जर मोठा फटका आला असता तर खरं तर मॅच मध्ये अजून मजा आली असती, परंतु चेंडू डॉट गेला आणि आता तीन चेंडू विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू आणि 24 धावा गोलंदाज सय्यार. अजून एक डॉट येतोय, दोन चेंडू आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. मॅच वळते, दाडी या संघाच्या बाजूने पुनश्च आपल्या याच मैदानावर हुकूमत राखण्याची पहिला प्रयत्न सक्सेस करतोय तो दांडी संघ. उशिरा फटका येतोय, या फटक्यांची आवश्यकता अगोदर पासून होती. षटकाराच्या साह्याने आता गरज आहे ती 18 धावसंख्येची. एक चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. अजय तर हे प्रयत्न अगोदर झाले असते तर 65 धावा पूर्ण केले असते नावा या संघाने, परंतु ते अपयश आलं. अजून एक मोठा फटका अमोलच्या बॅटीतून आणि या षटकाराच्या साह्याने हा सामना जिंकतोय 12 या धावसंख्येने दांडी संघ. दांडी संघाचं मनापासून अभिनंदन, नावा संघाचं विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्यामुळे तुमचा आभार आहे. वाकळी संघ लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचे. चार षटकांचा खेळ असेल आणि या चार षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील आणि 20 मिनिटांमध्ये तुमचं सत्र संपलं पाहिजे. पहिल्या सत्रासाठी पुनश्च आपण ऐकूया